अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बेलखेड परिसरात सकाळी शेतमजूर हे कामाला जात असताना त्यांना वाघ आढळला। मजूर ज्यादा असल्यामुळे कल्ला गदारोळामुळे शेताच्या बांधावरून मोबाईल धारक मजुरांनी मोबाईलला टिपले छायाचित्र। सदरहू वाघाची दहशत ही संग्रामपूर तालुक्यात पळशी झाशी मारोड पंचाळा करमोडा या जंगलात 4 दिवसांपूर्वी होती। त्याने त्या परिसरात म्हैस बैल गाय यांना मारले। मजूर लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्याने दहशत पसरली होती। वन विभागाकडून पिंजरा गस्त सुद्धा त्या परिसरात लावले होते। 2 दिवसानंतर त्याच वाघाचे दर्शन कालपर्यंत रायखेड शिवारात झाले। शेतकऱ्यांचा बैल मारला असल्याचे नागरिकात चर्चेवरून समजले, पण आज बेलखेड अकोली शिवारात मजुरांना पट्टेवाला दिसणारा वाघ दिसला असल्याचे मजूर वर्ग आपल्या मोबाईल व्हॉट्सअपवरून लोकांना खबरदारी म्हणून माहीत करत आहेत। कदाचित संग्रामपूर तालुक्यातील वाघाचे तर या शिवारात आगमन झाले नसेल। शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून वन अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे। रायखेड कोठा परिसरात वाघाने केला बैल ठार, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। वन विभागाच्या पथकाने केली पाहणी। काल रायखेड ते हिंगणी रोडवर रायखेड येथील शेतकरी विनोद मोडोकार यांच्या शेतात एका बैलाला वाघाने ठार केल्याची घटना घडली। पावलाचे ठसे व अर्धवट खाल्लेल्या बैलाचे धड दिसले, त्यामुळे रायखेड कोठा परिसरात दहशत निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। यावेळी वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली व खबरदारी घेण्याचे आवाहन केले। यावेळी CM तायडे, वनरक्षक बोर्डी, RT जगताप, वनपाल अकोट, LK चोरे, तलाठी रायखेड, DP मेंढे, DJ इंगडे, कुमारी PD इंगडे, मोबाईल स्कॉट अकोला यांच्या टीमने भेट दिली। यांच्यासह रायखेड शिवारातील शेतकरी नागरिक पत्रकार उपस्थित होते। वाघाने किंवा बिबट्याने शिकार केल्याचे समजते, तरी वन विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सर, आता वन विभागाची माणसं आली होती सर, त्यांनी पंचनामा केला, त्यांना विचारलं 4 दिवसापासून तुम्ही काय करून राहिले, 2 जणांना वाघ पकडू शकत नाही, वाघ काही लहान नाही। मी त्यांना सांगून राहिलो की तुम्ही माणसं बोला, ते म्हणतात की नागपूरहून माणसं येतील ते पकडतील। त्याला म्हटलं इथं ट्रॅक लावा, त्यांना आम्ही ट्रॅक लावू शकत नाही, आम्ही पिंजरा लावून पकडू शकत नाही, आम्हाला अधिकार नाही आहे। मी त्यांना म्हटलं मग तुम्हाला अधिकार नाही तो आम्हाला अधिकार द्या, नाहीतर आम्हाला कंपाऊंड करायला काही तुम्ही काही मदत करा, नाहीतर आम्हाला काही ना काहीतरी द्या तुम्ही मदत, म्हणजे कंपाऊंड करायला। आम्ही तसं नाही म्हणत, म्हणजे आम्ही आता वाघ आला, आता एवढं मोठं शेत फुटलेलं आहे, मजूर म्हणून आता कोणीच येत नाही, तर आता हे नुकसान आहे, हे गाय गेली हे नुकसान आहे, म्हणजे नुकसान पैशाचं नाही वाटून राहिलं, जीव गेला याचं नुकसान खराब वाटून राहिलं, पण वन विभागाच्या इकडून असं काही आम्हाला भेटलं नाही, असे चांगले बोलले नाहीत काय नाही, फक्त उडावडीचे उत्तर दिले की तिथून नागपूरला फोन लावा, नागपूरहून येतील बोलतील ते सांगतील म्हणून द्यावेळेस आम्ही पकडू, तोपर्यंत आता जोपर्यंत माणसाची जीव हानी होत नाही। विभाग कशासाठी आहे म्हणा मग? आज या गाईवर गेलो, इथं गाव जोड आहे, गावा जोडून सर्व शेतमजूर वारत आहे, आज या गाईवर गेलो, उद्या जर कोणा माणसाला म्हणा कोणा बैला म्हणा मजुराला म्हणा जर हानी का त्याला हानी झाली तर याला जबाबदार कोण राहील, हे तर आम्हाला समजायला पाहिजे, पण याला कोणी जसं आम्हाला काही उत्तर भेटलं नाही त्यांचं। ठीक आहे, घटना कुठे? आमची मागणी एवढंच आहे की तुम्ही लवकरात लवकर त्याचा शोध घ्या, त्याला पकडा, त्याला काही पण करा, पण तुम्ही त्याला पकडा, याच्यापासून दुसऱ्याला कोणी हानी झालं नाही पाहिजे याची दक्षता घ्या, बस एवढंच बोलणं आहे माझं। MC न्यूज करिता विलास बेलाडकर।